करी प्राथमिक आरोग्य केंद्र पांडाने. ज्यावेळेस दुसरी लाट आली, पहिली लाट गेली, दुसरी आली, दुसरी लाटमध्ये बरेच काही डेथ हा पहिल्या लाटीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होतं. आता जी दुसरी लाट आहे ती देखील आता ओसरलेली आहे, तर त्याच्यामध्ये पेशंटांची रुग्णसंख्या जी पांडाण्यामध्ये जे कसबे उणी होतं तर तिथे बरेच काही संख्या वाढलेली होती, तर तो स्कोअर आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे. म्हणजे 7 जवळपास दुसरी आटोक्यातच आली, पण तिसरीची शक्यता त्या ठिकाणी सांगत. तर याच्यामध्ये जे मेन आहे हँड सॅनिटायझर, याच्यात पालकांसाठी सूचना अशा राहतील की पालकांनी ही विशेष काळजी घेणं हे गरजेचं आहे. कारण पालक जे आहे तर त्यांनी जसं आपलं वारंवार हात धुणे, तशाच रीतीने सोशल डिस्टन्स ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणं, आणि जर समजा कोरोनाचे पेशंट जे निघतात दुसऱ्या लाटीमध्ये, ज्यावेळेस काही बालकांना कोरोना झालेले होते असे काही पेशंट होते, तर त्यांना स्तन्यपान करणं हे गरजेचं राहील. कारण आतापर्यंत ज्यावेळेस पांडाण्या पी एस सीमध्ये लसीकरण जे आहे तर लसीकरण रुटीन इम्युनायझेशन हे चालूच राहिलेलं होतं, तर दुसरी लाट तिसरी लाट जी बालकांवर सांगतात तर घाबरून जाऊ नये. कारण याच्यामध्ये विशेष काळजी म्हणजे हेच महत्त्वाचं आहे की वारंवार हात स्वच्छ धुणे, नंतर सोशल डिस्टन्स साधारणतः 2 मीटरचं त्या ठिकाणी अंतर ठेवणे, तशाच रीतीने जर कुठल्या प्रकारचा ताप खोकला असेल तर तात्काळ दवाखान्यामध्ये प्राथमिक जवळचं जे सार्वजनिक आरोग्य केंद्र असेल, पी एस सी म्हणा, प्रायमरी हेल्थ सेंटर, आर एच म्हणा, असे काही असतील तर त्या ठिकाणी संपर्क साधावा, तिथं डॉक्टरांचा सल्ला घेऊन म्हणजे त्यांना दाखवून द्यावं. तर ही जी लाट आहे तर ही तिसरी लाटेला आपण त्या ठिकाणी घाबरून जाता कामा नये. तर याच्यामध्ये आरोग्याच्या बाबतीत हँड सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स आणि हेच त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे. जे आपले एटिकेट्स आहेत ते एटिकेट्स पाळणं गरजेचं आहे. आणि बालकाला जरी झाला तरी घाबरून जाता कामा नये. त्याला स्तन्यपान हे जर समजा लहान वयोगटातलं असेल, 0 ते 28 असेल किंवा 1 महिना ते 5 वर्षाच्या वयोगटातील बालक असेल, तर त्याला देखील आपण औषधोपचार हा त्या ठिकाणी देणार आहे. जेही काही लक्षणं असतील ते लक्षणाच्या समूहानुसार आपण औषधोपचार करणार आहे. तर ही तिसरी लाटलाही आपण जर समजा आली शक्यतो तर आपण त्यांना तोंड देणार आहे. कारण सेकंड लाटचे जे संख्या आहे, रुग्णसंख्या, ती खूपच कमी झालेली आहे. आता तर वातावरण अगदी निवळल्यासारखं झालेलं आहे.